सो हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। आज तक मैंने जो भी ब्लॉग बनाया वो सब हिंदी में ही बात किया था, लेकिन आज हम लोग मराठी में बात करेंगे। तर आज का आहे तुम्हाला माहीत तर असेल, 13 एप्रिल सध्या आजचा दिवस। तर आम्ही चाललो रात्री 12 वाजता आंबेडकर गार्डन। सो बघा पुढं काय होतं। जय भीम, जय शिवराय। तर सगळ्यात निघायच्या पहिला सेफ्टी फर्स्ट। आंबेडकर गार्डनला जाताना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लागलाय। मानाचा मुजरा राजे। हे डायमंड गार्डन। हा फोकस वरून मारलाय त्या लाइटिंग मधून। आंबेडकर गार्डन जवळ जे रोड आहेत त्यांच्यावर हे सगळं अशी लाइटिंग लावलेली आहे, आणि लाइटिंग खरंच खूप भारी लावली आहे। पूर्ण गोल फिरतोय आत बीचमध्ये, एकदम मनी कमळे वगैरे, एकदम मनी कमळे वगैरे।
मध्ये गेल्यावर अजून खूप काही शूट करणार आहे, तर बघत राहा अजून पुढं. गार्डन पाशी मेडिकल टीम ची पण पूर्ण सुविधा केली आहे. आज मधील गार्डन मध्ये जमलेल्या सर्व अनुयायांना दर्शनास आपणही दर्शन घेतलं असाल तर मागच्या गेटनी आपण बाहेर पडायचं आहे. मागे भरपूर गर्दी वाढलेली आहे. कृपया गार्डन समितीचे न्यूज मी खाली लावलं काय करे पोलिसांनी काही जास्त वेळ आतमध्ये बसू नाही दिलं. 5 मिनटं बसलो असं आम्ही आणि लगेच उठवलं आणि जावा बाहेर. सगळ्यांनाच बाहेर काढतात आहे, म्हणजे जास्त वेळ इथं कोणाला बसू देत नाही आहे, कारण टाईम पण खूप झाला आहे म्हणून. सो फायनली आम्ही आतमध्ये आलो. बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन पण केलं. माझा ब्लॉग इथंच संपवतो. लाईक कमेंट शेअर आणि सगळ्यांना माझा मानाचा जय देव.